रिफायनरी प्रकल्प हा बोगस होता. रिफायनरीची वस्तुस्थिती केंद्र व राज्य सरकारच्या लक्षात आली हे बरे झाले, असा जोरदार टोला खासदार विनायक राऊत यांनी सरकारला लगावला. कुडा MIDC येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अरमोको सौदी अरेबियाची कंपनी असून ती बोगस कंपनी निघाली. कोकणच्या भूमीवर रिफायनरीचे भयानक संकट आले होते. देशाच्या हिताची नसलेली रिफायनरी कोकणात येऊ नये हीच आपली इच्छा आहे. चिपे विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. डिसेंबरला नियमित वाहतूक सुरू होईल. 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय विमान उतरणार आहे. एअरपोर्टचे नामकरण करून बॅरिस्टर नाथपै सिंधुदुर्ग चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लेखी पत्राद्वारे केली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली. 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होणार. 6 कोटी टन लिटर एवढं ऑइल तिथे तयार होणार आणि मक्क्या कोकणचं भवितव्य बदलणार, देशाचं भवितव्य बदलणार. पण आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की ही जी काही रिफायनरी जी आहे ही भारतीय कंपनी नाहीच. भारतीय कंपनीला पुढे करून सौदी अरेबियातल्या तेल कंपन्यांना कुठेतरी बाजारपेठ मिळवून द्यायची आणि त्यांचा दिवाळा जे निघालेला आहे त्या दिवाळखोर कंपन्यांना कुठेतरी इथे आणून बसवायचं, हे जे कपट कारस्थान केंद्र सरकारच्या माध्यमातून जे सुरू होतं त्याला आमचा विरोध होत आहे. की म्हणजे या नाणारच्या रिफायनरीचं वस्तुस्थिती ही आता केंद्र आणि राज्य सरकारच्या समोर आलेली आहे. आता तरी केंद्र आणि राज्य सरकारने शहाणपण त्याने घ्यावं, अभ्यास त्याचा करावा आणि आपण कुठेतरी हटवादीपणामुळे कोकणच्या भूमीवर असा विध्वंसक प्रकल्प आणतोय आणि कोकणची भूमी गिळंकृत करायचा प्रयत्न करतोय त्यापासून सावध राहावं. आणि ही जी काय सौदी अरेबियाची कंपनी अरामको, आम्ही सुद्धा सुरुवातीला सांगितलं होतं की अरामको ही कंपनी सुद्धा बोगसच आहे आणि म्हणून मागच्या 2 महिन्यापूर्वी अरामकोने आपल्याला बरोबर अबुधाबीची ती अॅडनॉक कंपनी घेतली. म्हणजे तिथेच सिद्ध झालं की अरामको कंपनी ही कॅपेबल नाही आहे. पण तरी सुद्धा दुर्दैवाने त्या करारामध्ये आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जाऊन तिथे हजेर लावली आणि साक्षीदार म्हणून सही केली. खरं म्हणजे त्यांना गरजच नव्हती तिथे जायची. अरामको आणि अॅडनॉक मधला तो करार होता. अरामको डबगाई झाली म्हणून त्याला वर काढण्यासाठी अॅडनॉक कंपनी आली. आता अॅडनॉक कंपनीने अरामको कंपनीला मॉरल सपोर्ट द्यायला केंद्रीय मंत्र्यांनी जायची गरज नव्हती. मी त्यांना पत्र लिहून त्याबाबत त्यांना सांगितलं हे तुम्ही करताय ते योग्य नाही. आणि आता तर सिद्धच झालं, आता सगळ्याच वर्तमानपत्रांनी या अरामको आणि अॅडनॉक कंपनीचं कसं दिवाळखोर कंपन्या आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ही जी काय रिफायनरी जी येते ही कोकणच्या भूमीवर येऊ नये ही आमची सगळ्यांची मागणी आहे. त्याच्यातून 1 लाख रोजगार निर्माण होणार हे सर्व साफ झूठ आहे. अगदी दुर्दैवाने आली तर संपूर्ण कोकणातून 5 ते 7 हजार लोक लागतील, त्याच्या पलीकडे जाणार नाही. एक दुसरा एक विषय आहे की चिपी विमानतळाचं काम जवळजवळ आता पूर्णत्वास आलेलंच आहे. सिव्हिल वर्क तर पूर्णच झालेलं आहे. नियमित हवाई वाहतूक डिसेंबरला होईल अशी तर आहे. पण पहिलं जे काय लँडिंग ट्रायल बेसिसवरचं जे लँडिंग आहे आता तर आम्ही 12 सप्टेंबर हे पकडून चाललेलो आहोत. पण जर विकास हवामानाने जर कुठे हवामान जर थोडस कुठेतरी म्हणजे पुरेस म्हणजे योग्य नसेल तर कदाचित त्याला काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. पण कारण आता पावसाळा तर आहेच. अजूनही दररोज केरळवरून तयार झालेला जो कमी दाबाचा पट्टा आहे तो अजून पूर्ण झालेला नाही. पण आमच्या पळवीने 12 तारखेला हवामान जर क्लिअर असेल तर 12 तारखेला ही पहिलं लँडिंग एक प्रायोगिक तत्वावर करायचं आहे. त्यासाठी एव्हिएशन मिनिस्ट्रीने परमिशन देण्यासाठी अर्ज आम्ही केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा यश येईल. पण तो जो होणारा जो एअरपोर्ट आहे सिंधुदुर्गातला एअरपोर्ट, ह्या एअरपोर्टला आता आपण चिपी एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो स्थानिक स्तरावर. केंद्रीय स्तरावर सिंधुदुर्ग एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो. म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू साहेब यांच्याकडे विनंती केलेली आहे की येणारा जो सिंधुदुर्गातला एअरपोर्ट जो आहे
त्याला बॅरिस्टर नाथ पै सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट, बॅरिस्टर नाथ पै सिंधुदुर्ग कंसात चिपी एअरपोर्ट असं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे 20 ऑगस्ट 2018 प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटून मी तशी मागणी केलेली आहे. सुरेश प्रभूना साहेबांना ते पण दिलेली आहे.